की आपल्याला ना जीवनामध्ये ऑब्जेक्टिवली सगळं शिकवलं जातं, सगळं ज्ञान दिलं जातं. वी हॅव बिग बिग इन्स्टिट्यूट ऑफ गिविंग अस सो मच ऑफ नॉलेज ऑफ इन्फॉर्मेशन, पण ॲक्च्युली जगण्याचं तंत्रज्ञान, जगण्याचं नॉलेज आपल्याला कोणी देत नाही आणि आपण बऱ्यापैकी रिक्तच राहतो. वी डोंट नो हाऊ टू प्ले द गेम ऑफ लाईफ. जसं आता शुभांगीनं सांगितलं की माझ्या नवऱ्याचे रिलेशन चांगले आहेत पण मला राग आहे. किती कॉन्ट्रॅडिक्टरी दोन गोष्टी चालल्यात बघा एकत्र. मला एक आठवते सिच्युएशन, ज्यावेळेस एक मुलगी, बरेच वर्षापूर्वी एक मुलगी मला भेटायला आली होती आणि लग्न होऊन 9 वर्ष झाली होती तिचे आणि तिला कन्सीवच होत नव्हतं, बाळच होत नव्हतं, म्हणजे बाळ राहायचं नाही. आणि मग मी तिला विचारलं की बाबा तुला नवऱ्याविषयी कसं वाटतं, ऐका समथिंग इम्पॉर्टंट. मी तिला असं वाटलं की नवऱ्याविषयी तुला कसं वाटतं, तर ती मला म्हणाली छान वाटतं मला, आय एम ओके विथ इट, माय हजबंड, चांगलं आहेत रिलेशन. तर मग बाकी इकडचं तिकडचं काहीतरी बोललो आणि मी परत तिच्याकडे आलो आणि तिला म्हटलं की मला परत सांग आणि जर असं ऑनेस्टली सांग, म्हणजे किंबहुना मी तिला म्हटलं की तू डोळे झाक, नवऱ्याला डोळ्यासमोर आण, मनामध्ये आण आणि तुझ्या आतून स्पॉन्टेनियसली कुठलं इमोशन बाहेर पडतंय ते मला सांग. ती डोळे झाकून स्वस्त बसली माझ्यासमोर आणि एक साधारण एक मिनिटाभरामध्ये तिच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले आणि एका 2 मिनिटानंतर तिने डोळे उघडले आणि मला म्हणाली आय एम शॉक्ड. मी म्हटलं वाय, कारण द फर्स्ट इमोशन दॅट एमर्ज्ड इन माय माइंड वॉज ॲब्सोल्यूट तिरस्कार. ती म्हणाली की मी हा तिरस्कार इतके वर्ष माझ्या कार्पेट खाली घालून टाकलाय, मी लपवून ठेवलेला आहे, पण तुम्ही ज्यावेळेस मला जरासं ऑनेस्ट व्हायला सांगितलं त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की माझ्या नवऱ्याविषयी मला फार तिरस्कार आहे. कारण ज्यावेळेस माझं लग्न झालं, लग्नातून ज्यावेळेस माझी बिदाई झाली, त्यावेळेस माझ्या नवऱ्यानी माझ्या वडिलांविषयी आणि माझ्या घरातल्यांच्या विषयी जे उद्गार काढले आणि ज्या पद्धतीत माझा नवरा वागला ती गोष्ट माझ्या सिस्टीम मधून गेलेलीच नाहीये. 9 वर्ष आम्ही एकत्रित राहतोय पण मला ते जाणवलंच नाही कधी. मग तिला मी म्हंटल जर तुझ्या नवऱ्याविषयी तुला एवढा तिरस्कार असेल तर तू तसं बाळ कसं राहू देशील, तुझी बॉडी कशी राहू देईल तसं बाळ. मी म्हंटल टॅप कर आणि राग काढून टाक. ती अशीच कोणाकडून तरी माझ्याकडे आली होती, ती आपल्या नेहमीच्या मेंबरपैकी नव्हती आणि गेली ती. त्याच्यानंतर जवळजवळ वर्षभर मी तिच्याकडून काहीही मला फीडबॅक मिळाला नाही, तिनं मला कॉन्टॅक्टही केला नाही किंवा पुढं काय तिचं झालं मला तिनं कळवलं नाही. आणि वर्षानंतर तिला मला तिचा मला फोन आला आणि मला म्हणाले सर तुम्हाला आनंदाची बातमी द्यायची आहे की मी आत्ता प्रेग्नंट आहे 3 महिन्याची आणि दिस हॅपन्ड बिकॉज मी माझ्या नवऱ्याविषयीचा तिरस्कार काढून टाकण्यामध्ये यशस्वी होऊ शकले. फार वेळ लागला म्हणाले, 6 महिने लागले मला, पण आय वॉज सक्सेसफुल. आणि लक्षात घ्या की ज्यावेळेस ती सक्सेसफुल झाली तो कमी 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 करण्यामध्ये तिची बॉडी त्याचं बाळ रिसीव करायला तयार झाली. अँड देन शी गॉट कन्सिव्ड. समजा हे आपण हँडलच केलं नसतं तर तिनं कितीतरी ट्रीटमेंट केले असते जे आत्ता करतात ना लोक, IVF किंवा व्हॉट एव्हर जे काय असतात. नाही ऑलरेडी केले होते तिने बट नथिंग वॉज सक्सेसफुल. तर हे सगळं तिनं केलं असतं जीवनामध्ये आणि नाही झालं असतं तर. सो लक्षात घ्या मी एक फार महत्वाचा मुद्दा काय मांडायला लागलोय की तुम्ही सगळे भाग्यवान आहात की तुम्हाला हे टिपिकल ज्ञान सोडून जीवनामधलं आणखीन जे अंतर ज्ञान आहे
ते समजून घेण्याची जिज्ञासा झाली, तुम्ही इथपर्यंत आलात. म्हणजे जगामध्ये दोन पद्धतीचे लोक असतात, एक जागरूक लोक असतात, अवेअर लोक असतात, आणि एक अनअवेअर असतात. अनअवेअर, अनअवेअर या शब्दाचा अर्थ कळतोय ना तुम्हाला? दे आर नॉट एट ऑल अवेअर ऑफ व्हॉट इज हॅपनिंग. आणि त्यामुळे तशीच, म्हणजे मेजॉरिटी दुनिया तशीच जगते, पण जे अवेअर असतात त्यांची जबाबदारी वाढते थोडीशी, कारण त्यांना कळतं की वेअर इज द प्रॉब्लेम. शुभांगीच्या केसमध्ये शुभांगीला कळलेलं आहे की शी हॅज अँगर टुवर्ड्स हर हजबंड, आणि हेही कळलेलं आहे की कीपिंग इट इन साईड इज नॉट मेकिंग हर हॅपी. सो आता तिची जबाबदारी वाढलेली आहे, तिची जबाबदारी. जे अनअवेअर असतात त्यांची काही जबाबदारीच नसते, जे अवेअर असतात त्यांची जबाबदारी वाढते, वाढलेली असते. सो तिची जबाबदारी वाढलेली आहे की येस इट विल टेक सम टाइम. आपण का ऋणानुबंध सारखा कार्यक्रम देखील आपण 7 सेशनचा का ठेवला? एक सेशन मध्ये ठेवून का आपण चलो जाओ आप अपने घर जाओ हम अपने घर जाते हैं असं का नाही केलं? कारण एव्हरी डे वी आर क्लिनिंग समथिंग, अँड ॲट द एंड ऑफ द सेशन यू विल रिअलाइज की तुम्ही बऱ्यापैकी तुमचं जे काय घर आहे ते स्वच्छ केलेलं आहे. सो मी असं म्हणत नाही की 7 आठवड्यानंतर तुम्ही एकदम चकाचक व्हाल, नो. पण तुम्हाला लक्षात येईल की एक सिग्निफिकंट फरक तुमच्या अंतस्तामध्ये झालेला आहे.